अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिवाळी अंकाचं उत्पन्न लपवून लाखो रुपयांचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप हिंदू जनजागृती समितीने केलाय. अनिसने यापूर्वी देखील आर्थिक घोटाळे केले असून या समितीवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप खालीलप्रमाणे. अनिसने स्वतःचे आर्थिक टाळेबंद आणि कामकाजातील बदल हे शासन दरबारी वेळेत दाखल केले नाहीत. अनिस पुस्तके प्रकाशित करून त्याची विक्री केली जाते, परंतु त्याची रक्कम हिशोबात दाखवली जात नाहीत. अनिसच्या इतर शाखांचे उत्पन्न हिशोबात दाखवले जात नाही. तसेच अनिसने शासनाला कर न देता शासनाची हानी केली आहे असे आरोप अनिसवरती हिंदू जनजागृती समितीने केले आहेत. जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करते, आता खरं काय करते आम्हाला माहीत नाही, नाव तर तथाकथित हे दिलेलं आहे याच्यामध्ये. या संघटनेच्या बाबतीत 2012 पासून हिंदू जनजागृती समिती असेल, वारकरी संप्रदाय असेल, विविध संघटनांनी सातारा धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि आम्ही जे जे आरोप केलेले होते या सर्व आरोपांमध्ये तथ्य असल्याचं त्या ठिकाणच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सांगितलेलं. या संदर्भातली अगदी माहितीच्या अधिकारातली माहिती माझ्यासमोर आहे. यामध्ये आम्ही आरोप असे केलेले होते, तक्रारी दाखल अशा केलेल्या होत्या, 1992 पासून ते 2002 पर्यंत 10 वर्ष या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ऑडिट सादर केलं नव्हतं. तक्रारी यायला लागल्यानंतर एकदम गोळाबेरीज करून जमा करण्यात आलं. 2003-2004 ते 2004 दाखल करण्यात आलं. या ठिकाणी तुम्ही जर स्वतःला प्रामाणिक म्हणता, तुम्ही जर समाजामध्ये सोज्वळपणाचा आव आणता, नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा अशा प्रकारचे एक म्हण आपल्याला निश्चितपणे लागू पडते.